धुळे येथे कोरोना महामारी सर्वत्र आहाकार माजत असताना काही जण मदतीसाठी सर्वस्व अर्पण करत आहेत तर काही संधीचं सोनं म्हणून मिळेल ते घेण्यासाठी माणुसकीचे लक्तरे वेशीवर टांगत आहे असाच प्रकार शहरातील वाडी भोकर रोडवरील खाजगी रुग्णालयामध्ये पाहायला मिळाल्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज म्हणजे कोई हात धो रहा आहे तो कोई हातसे रहा आहे याची प्रचिती धुळेकर नागरिक अनुभवत स्वतः या कसाईरूपी प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला जातोय रुग्णालयामध्ये कोरोना विषाणूंची बाधा झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कार्यरत असलेले कर्मचारी यांनी मैताच्या खिशामधून रोख रोकड काढत असतानाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला ही माहिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली असता त्यांनी घडलेला प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप मैताच्या नातेवाईकांनी केला यानंतर जाप विचारला असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली घडलेल्या सर्वत्र संताप होत असून देवरूपी मंदिरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अशी फसवणूक होत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय न्यूज फिफ्टीन मराठीसाठी खंडेराव पवार धुळे